हाय नवीन, कॅनॉनचा हा कॅमेरा मित्रांनो, मी कॅनॉन स्टोअरमधून डायरेक्ट स्टोअरमधून घेतला. ही आहे त्याची डिटेल्स. चला तर आता बॉक्सला अनबॉक्स करूया. कॅमेरामध्ये मग आपल्याला हे बिल्ड भेटतं, हे साईडला ठेवूया. हे वॉरंटी कार्ड आहे, 2 इयर वॉरंटी आहे, ते पण साईडला ठेवा. हे काही डॉक्युमेंट्स आहेत आणि हे आहे गायडन्स बुक. याच्यामध्ये पूर्ण टोटल कसा यूज करायचं, काय यूज करायचं, पूर्ण डिटेल्स दिलेले आहे. सो हॅलो मित्रांनो, आता आतमध्ये बघूया काय काय कॅमेराचे ऍक्सेसरीज वगैरे दिलेत ते. हा आहे चार्जर, चार्जरची केबल खूप मोठी आहे. चलत अजून हे आहे मेन कॅमेऱ्यातला मेन इम्पॉर्टंट भाग, हा EI लेन्स कॅमेऱ्याची, जे की बघू शकता मित्रांनो, 18-55 mm ची लेन्स आहे. चला हे साईडला ठेवूया. ही आहे कॅमेऱ्याची बॅटरी, ही केबल इथे अटॅच होते. याच्यामध्ये बॅटरी लावायची, कशी लावायची थोड्या वेळात दाखवतो. ही आहे कॅमेऱ्याची बॅटरी, खूप छान प्रकारे पॅक केलंय. चार्ज करताना हे चार्जिंग सॉकेट आहे ते असं याच्यामध्ये टाकून असा आवाज आला पाहिजे, तेव्हा ही बॅटरी व्यवस्थित बसते. आणि ते दोन दिले चार्जिंगला, चार्जिंग होताना चार्जिंग लाईट होते आणि जेव्हा चार्जिंग फुल होते तेव्हा फुलची लाईट दाखवते. आणि हे आहे आपलं मेन प्रोडक्ट, बॉक्स जरा साईडला ठेवू. हा आहे कॅननचा कॅमेरा मित्रांनो, बघू शकता. चला तर याला ऑन करूया. ही लेन्स आहे, लेन्सला कॅमेऱ्याला अटॅच करूया. लेन्स लेन्स लावताना मित्रांनो एक काळजी घ्या, हे जे व्हाईट आहे आणि हे व्हाईट आहे हे बरोबर बसलं पाहिजे. आणि व्यवस्थित बसून जेव्हा आपण फिरवतो त्यावेळी असं कट आवाज येतो, तेव्हा ती लेन्स व्यवस्थित बसते आणि आपला हा कॅमेरा तयार झालेला आहे. सो याच्यात बॅटरी टाकूया आपण, बॅटरीची जागा इथे आहे खाली. बॅटरीचे हे जे पॉइंट आहेत ते बरोबर इकडे आले पाहिजेत, अशा प्रकारे बॅटरी बसली पाहिजे. आणि हे जे व्हाईटच कव्हर आहे ते बॅटरी पॅक करत. सो फायनली आपली बॅटरी बसलेली आहे आणि कॅमेरा तो आपण ऑन करूया. ऑन करण्यासाठी इथे बटन दिलेलं आहे,
कैमेरा आपला ऑन झालेला आहे आणि आपण काही थोडे फोटो घेऊया आणि तुम्हाला दाखवतो कसे किती क्लियर येत आहेत फोटो। हे आपण मॅन्युअल मोड वरती ठेवूया आणि फोटो काढूया। चला तर आता तुम्हाला एक फोटो घेऊन दाखवतो, त्याच्या आधी एक जो आहे ते काढूया। खूप छान असे लेन्स आहे मित्रांनो, काळजी घ्या की ह्या लेन्सला थोडंसं क्रॅश नाही आलं पाहिजे, कारण क्रॅश आलं की फोटो आपले व्यवस्थित नाही येणार। तुम्हाला एक फोटो घेऊन दाखवतो, आपला कॅमेरा स्टार्ट झाला। हे आपलं लेन्सने ॲडजस्टमेंट करून झूम इन झूम आउट मित्रांनो, आपण आता एक फोटो घेऊन बघूया। खूप छान फोटो येत आहेत। सो आपला हा बाहेरचा बॅकग्राऊंड आहे, कॅमेरामध्ये कसं दिसतंय बघूया।